एक गोष्ट स्पष्ट आहे की जर काल तुम्ही जर पाहिलं असेल की शेड्यूल 10 चा डिस्क्वालिफिकेशन हा पिटिशन ज्यांच्या विरोधात आहे त्यांनीच निर्णय देणं अपेक्षित आहे आणि जर त्यांच्यावरती जर असा जर डिस्क्वालिफिकेशन जर आपण टाकलं असेल तर ते निर्णय घेऊ शकतील का ही कुशंका आहे. म्हणजे अनेक वेळा असं वाद तयार केला जातोय की आम्ही काहीतरी नवीन बोलतोय असं नाही. या व्यतिरिक्त पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः आमच्या गटाच्या माध्यमातून अजून दोन विधान परिषदचे सदस्य यांच्यावरती पण देखील अपात्रतेची आपण नोटीस दिलेली आहे आणि ती नोटीस कोणी त्याला डिसाईड करावी की ज्या सभापती पदावरती आहे त्यांनी तो डिसिजन घ्यावं. पण मुळामध्ये त्यांच्या विरुद्धच डिस्क्वालिफिकेशन असेल तर त्यांना तो अधिकार आहे की नाही हा एक भाग आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून असंही होऊ शकतो की बा हा एकदा जर झाल्यानंतर डिस्क्वालिफिकेशन झाल्यानंतर ते लगेच घ्यायची गरज आहे असंतलं नाही, त्याला वेळही घालू शकतात. पण काल सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला की ज्यावेळी एकांनी पक्षांतर करण्याची भूमिका घेतल्यानंतर सभापती पद हा पक्षाशी संबंध नसतो, मग अशावेळी हा संपूर्ण जो कारभार जो आहे किंवा जे विधिमंडळाचा जो कामकाज आहे ते चालू शकतील का. म्हणजे असंख्य असे मुद्दे आहेत जे आपण घटनात्मक पण देखील आपण मांडू शकतो पण बोलण्याची संधी जर दिली नाही मग नाईलाजाने आम्हाला गव्हर्नर साहेबांकडे गेले आम्ही जाण्याचं काम केलं आणि गव्हर्नर साहेबांना पण आम्ही स्पष्ट सांगितलं की तुम्ही ऍडव्होकेट जनरलचा पण सल्ला घ्या आणि हा कॉन्स्टिट्यूशनल पेच हा पहिल्यांदा असेल कदाचित की देशामध्ये एका विधानसभेचा किंवा परिषदेतला सभापती किंवा स्पीकरच पक्षांतर करण्याची भूमिका किंवा घटना हे या निमित्ताने समोर आली आणि म्हणूनच आज पण आमचा आग्रह राहणार आहे की या विषयावर किमान बोलू द्या आणि उपसभापती जर त्या चेअरवर नसतील तर तालिका अध्यक्षांना बोलवा, तालिका अध्यक्षांच्या माध्यमातून ती चर्चा देखील घडवण्याचं काम करा, तरी देखील आम्ही सभागृहामध्ये चर्चा करू कारण शेवटी सभागृह हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी पण देखील आपल्याला आमची भूमिका मांडण्याचं काम करायचं आहे. जे विधानसभेच्या खालीच्या हाऊसमध्ये झालं तेच आहे की पूर परिस्थितीसारखी परिस्थिती झाली आहे. आज दोन पाऊस झाल्यामुळे आणि विशेषतः ज्या एकंदरीत भ्रष्टाचार करण्याचे जे आरोप काही काही लोकांवरती होत आहेत, मग बियाणीच्या प्रकरणाच्या बाबतीत असेल, असंख्य प्रश्न कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून देखील विधान परिषदेमध्ये आम्हाला मांडायचं आहे आणि म्हणून हा सभागृह चालवावं अशी आमच्या बाजूनी आमची इच्छा आहे. पण काल तुम्ही बघितलं असेल आम्हाला बोलूच दिलं नाही, मग नंतर सांगितलं की मी तुम्हाला वेळ ठरवून देईल. आज आम्ही वाट बघू की या विषयावरती ते काय वेळ ठरवून देत आहेत आणि त्यांनी जर वेळ ठरवून दिली तर आम्ही निश्चितपणे चर्चा करू. अर्थात 10 वाजता आम्ही सर्व पक्षातली लोक बसणार आहोत आणि रणनीती करणार आहोत. पण आमची स्पष्ट भूमिका आहे की चर्चा या विषयावरती त्यांनी करण्यास आम्हाला संधी द्यावी, आम्ही चर्चा करायला तयार आहोत, हा सभागृह चालवायला तयार आहोत. पण फक्त मेजॉरिटीच्या जोरावरती जर आमचा आवाज बंद करण्याचं काम करणार असेल तर नाईलाजाने मग आम्हाला पण देखील उतरावं लागेल. आज संख्याबळावरती कोण किती काय आहेत हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बसण्याचं काम करू, तो एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आमचे किती आहे सभासद, किती सभासद नाही आहे, आमची संख्या 9 वरती आहेत, काँग्रेसची पण तेवढीच आहेत. काही असे सपोर्टेड लोक सांगतायत की आम्हाला सपोर्ट करतात, तसं आपल्याही आमच्याकडे पण तसे काही सपोर्ट करणारी पण देखील अपक्ष लोक पण आहेत. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये न जाता आज तो मुद्दा आमच्यासमोर नाही आहे, तो मुद्दा महाविकास आघाडीकडे गेलेत कारण असं कुठचं ऑफिशियल फ्लोअर ऑफ द हाऊसवरती पत्र नाही आहे. ह्या ज्या मागण्या किंवा या चर्चा या बाहेर केल्या जात आहेत पण मला असं वाटते महाविकास आघाडी म्हणून घेऊन आज तरी देखील त्या विषयावरती काही चर्चा नसल्यामुळे महत्वाचा विषय की उपसभापतींच्या बद्दलचा असलेला आक्षेप जे जयंत पाटलांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी उचललेला आहे त्याची चर्चा घडवावी. जयंत पाटील सोबत असतील का, कारण की काल आंदोलनामध्ये सहभागी दिसले नाही त्यामुळे आज जयंत पाटील त्यांचा गट सोबत असेल का, कारण की काल शरद पवारांना अजित पवारांना भेटलेले काल आणि आजच काल रात्रीच मला असं वाटते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि माझ्या माहितीप्रमाणे आज आदरणीय पवार साहेब देखील बँगलोरला जात आहेत सर्व विरोधी पक्षामध्ये. तर मला असं वाटतं स्पष्ट भूमिका त्यांनी केलेली आहे, त्यांच्या पक्षांनी केलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये बँगलोरला गेल्यानंतर पण देखील सर्व पक्ष बैठक झाल्यानंतर पण ते त्यांची भूमिका मांडतील. अत्यंत आक्षेपार्ह या ज्या गोष्टी आहेत आणि मी आत्ताच येता येता वाचलं
की स्वतः किरीट सोमय्याजींनी मागणी केलेली आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांकडे की भाई हे सर्व गोष्टी तपासून तुम्ही पहा आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतोय की त्यांच्या मागणीनुसार ही चौकशी व्हावी। बघा प्रत्येकाची एक प्रायव्हसी लाईफ असते त्याच्यात जात नाही पण कोणी कसं वागावं काय करावं हा त्यांचा भाग आहे। लोकशाहीने ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आज स्वतः किरीट सोमय्याजींनीच मागणी केलेली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि म्हणून काल विरोधी पक्षनेते पण बोलले आहेत विद्याताई चव्हाणांनी याच्यावरती भाष्य केलेले आहेत आमच्याही पक्षाच्या सर्व लोकांनी सांगितलेले आहेत आणि स्वतःहून जर ते चौकशी करा म्हणतायत तर हो द्या चौकशी। हे काय आज ठरलेलं नाहीये आणि ते काय ठरून केलेलं नाहीये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन आपापल्या पद्धतीने लोक जर करत असतील तर त्याला काय रोखण्याचं काम काय आम्ही करत नाही आहोत पण आज ही मागणी आता सकाळी झाल्यामुळे मला असं वाटते त्यात अजून चर्चा करण्यात काय अर्थ नाही। कसं आहे मी जसं सांगितलं की प्रत्येकाची एक प्रायव्हेट लाईफ असते प्रायव्हेट लाईफ आणि त्याच्यामध्ये करायचं पण आता त्यांनी जर ह्याची ऑथेन्टिसिटी जर प्रश्नचिन्ह केलेलं आहे तर आमचंही सर्वांचं म्हणणं आहे की बाबा एकदा होऊ द्या। कालच जयंत पाटील साहेबांनी ही स्पष्ट केलेले आहेत की एवढे वर्षाचा सहवास असल्यानंतर पक्षामध्ये त्या सर्वांचा आग्रह होता की बाबा याच्यात बसून मार्ग काढावा आणि त्यावेळी त्याच्यानंतर पण त्यांनी स्पष्ट भूमिका केली हे ज्यावेळी विचारण्यात आला की बाबा विरोधी पक्षामध्ये तुमचा पक्ष आहे का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हो आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणि तुम्ही पाहिलं असेल की विधिमंडळाच्या सचिवालयाला पण त्यांनी आमची बसण्याची व्यवस्था तुम्ही कुठे करणार आहात हेही त्यांनी सुस्पष्ट सांगितलं आणि काल तसं बसायला देखील काही प्रमुख लोक सुरुवात झालेली आहेत आज देखील आपल्याला ते भूमिका स्पष्ट होईल आणि मला असं वाटते कोणी कोणाला भेटलं म्हणून घेऊन काय भूमिका झाली अशातला भाग नाही त्यांच्या अंतर्गत पक्षाचा जो प्रश्न आहे आणि मला असं वाटते पक्षाचे त्यांचे अध्यक्ष आणि नेते त्याला योग्य रीतीने त्याच्याबद्दलचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।